शिवसेनेचं बंड झालं त्या बंडाला अनेकांना वाटायचं बंड अयशस्वी होणार पण शिवसेनेचं बंड यशस्वी झालं शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र त्यानंतर प्रकरण पेटत गेलं अजितदादा बंडच करू शकणार नाही असं जनतेला वाटायचं पण अजित पवारांनी मनातलं अखेर पोटातलं ओठावर आणलं आणि आन ओठावर आणलं आणि बंडच केलं मात्र असं जरी झालं तरी आता मात्र फडणवीसांनी अजित पवारांच्या डोक्यावरचा हात काढ आहे आणि अजित पवारांची महायुतीतून हकालपट्टी शरद पवारांनी डाव टाकला नेमकं प्रकरण घडलेलं काय आहे संपूर्ण माहिती पाहूयात मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजित पवारांचं बंड मात्र फेल होण्याची शक्यता आहे कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हणाले लोकसभेत ज्या पद्धतीने डंका वाजवला त्याच्या दुप्पट डंका मात्र येणाऱ्या विधानसभेत आणि ह्या गद्दारांना मी कुठल्याच पद्धतीत सोडणार नाही अशी भावूक प्रतिक्रिया मात्र शरद पवारांनी दिलेली आहे त्यांच्या याच वक्तव्याचं कौतुक आता संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता शरद पवार काय कमाल करेल का कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र